आता समजा मलिक अंबरच्या साम्राज्याचा अस्त झाला. याने सूरज अब ढल चुका ऐसा फरमा रहे. इस ढलते हुए सूरज की तपिश आप सह नहीं पाओगे श्रीपद राव, जुबान संभाल के चलाइए. किसका सूरज ढल रहा है और श्रीपद राव को क्यों डरा रहे हो? क्या मसला है तासिम खान? मसला कुछ नहीं हुजूर, वो मजाक मजाक में लखू जी और मालू जी बात कर रहे थे कि उनके बेटे और बेटी की जोड़ी अच्छी लग रही है. अब ये दोनों सचमुच में एक हो गए तो मलिक अंबर की सुनेंगे क्या? उनका वक्त तो ऐसे ही खत्म हो जाएगा. सही फरमाया, बिल्कुल दुरुस्त. लेकिन एक और गुंजाइश भी तो है. वो क्या हुजूर? मलिक की ताकत उन दोनों की वजह से बढ़ जाएगी, ये हमारे लिए खतरे से कम नहीं है. ये बात अगर मजाक मजाक में हुई हो तो ठीक है, ये हमारे सामने हकीकत में ना आ जाए. लेकिन हुजूर, इकला खान ने ये बात सुनी है, मलिक अंबर इस बात को बढ़ावा देंगे जरूर. अगर मलिक ये करना चाहता है तो हम ये हरगिज नहीं होने देंगे. आप हुक्म कीजिए, हम तैयार हैं. शायद हमें कुछ करने की जरूरत ना पड़े. मतलब? हम ये बात बादशाह सलामत तक पहुंचाएंगे. विचारायचं नाही का? काय ते? आम्हाला काय झालंय हे तुला विचारायचं नाही का? कशा पाई? नाही म्हणजे मला सांगण्याजोगा असेल तर तुम्ही सांगालच ना. बर, तू आम्हाला विचारूच नकोस, आम्ही जातो. अहो चुकी झाली, तू आम्हाला आता विचारायचं नाही आणि आम्ही तुला सांगणार नाही. हाक मारायच्या आत आम्ही जातो. जिजा का? आणि आबासाहेब, आम्ही दादासाहेबांना रंग लावला आणि तो आमच्या डोळ्यात गेला. नाही, आणि हे आम्हाला गुलाल लावायला शोधतायत पण आम्ही यांना कुठे सापडतोय? आबासाहेब तिथे सगळेच रंगलेले होते, आम्ही यांना म्हणून रंग लावला आणि ते निघाले वेरूचे भोसले. नाही नाही आबासाहेब, आम्ही तिथे होतो म्हणून हे वाचले, नाहीतर तिकडचे ते संभाजी आम्हाला जरा तिखटच वाटले. बघा कोण कोणाला तिखट म्हणतंय ते. आता सगळं जेवण झाल्यावर सांगा, चला सुरुवात करा बघू. ओहो बघा तरी मधल्या बाईनी काय बेत केलाय तो. जिजा आल्या. आता जिजा पण आल्या ना, सुरुवात करा सगळ्यांनी. Thank you.
जिजा काय झालं? तुम्ही आल्यापासून गप्प गप्प आहात. जिजा, तुमचं लक्ष नाहीये, घास सुद्धा घशाखाली उतरत नाहीये. जोर लावून का पिताय? त्यापेक्षा जे मनात आहेत ते बोला. अन्नाचा अपमान तर होणार नाही. आणि थाळ्यावर असं भरल्या डोळ्यांनी बसू नये जिजा. जिजा, तुम्हाला कोणी काही बोललं का? पाचच्या वयाने किती लहान आहेत, सगळे जाऊन त्यांना मुजरा का करतायत? जिजा, तसा रिवाज आहे. पण ते तर अर्ध्या वयाचे आहेत. हो, पण ते तख्तावर बसलेत ना. त्या तख्तावर बसलेला वयाने नाही, मानाने सगळ्यात मोठा असतो. आम्ही काही बोललो का? नाही, आम्ही तुमच्या सोबतच होतो. कुणी काहीच बोललं नाही. आऊ, त्या रंगपंचमीला आम्हाला जेवढा आनंद झाला त्याहून अधिक परत येताना वाईट वाटलं. मग आम्हाला हे तिथंच करायला सांगितलं काय? आवडलं नाही तुम्हाला? कशाचं वाईट वाटलं? तुम्हालाच कसं सांगायचं, तुमच्यामुळेच वाईट. जिजा, तुम्हाला बोलायला सांगितलं तर तुम्ही कशाला विचारलं? जाऊ, आम्ही कुठे सांगत होतो? थांबा, बोलू देत त्यांना. थाळा झाल्यावर बोलू दे. नाही, आमच्या जिजांना आमच्यामुळे वाईट वाटलंय. समोर अन्न असताना जात नाहीये आणि हे बघून आम्हाला घास उतरेल का? जिजा बोला, तुम्ही बोललात म्हणून कुणी तुम्हाला बोलणार नाही. मनात असेल ते सगळं मोकळेपणानं बोला. काकासाहेब, तुम्ही आणि काकासाहेब कुणा कुणाला लगून मुजरे करत होतात. आम्हाला याच गोष्टीचं खूप वाईट वाटलं. इथं सगळे तुम्हाला मुजरा करतात आणि तिकडे तुम्ही सगळ्यांना मुजरा करत होतात. परत येताना पूर्ण वाट आम्हाला सतत सतत हेच दिसत होत. आबासाहेब, तुम्हाला मुजरा करणारे, तुम्हाला देव मानणारे लोक दिसत होते आणि त्याच वेळी तुम्ही सगळ्यांना मुजरा करताना आम्हाला दिसत होत. का नाही, म्हणजे त्यात वाईट वाटण्यासारखं काय? हो ना, आणि जे पाचशे आहेत त्यांना मुजरे करावेच लागणार. हो आबासाहेब. जिजा, आता आपण चाकर माणसं, जहागिरी असली म्हणून काय झालं? जो आपल्यापेक्षा वर चढे त्याला मुजरा करावाच लागणार. दादासाहेबांना या गोष्टीचा राग नाही आला? जिजा,
आबासाहेबांनी काय बजावलंय? रागवायचं नाही, आणि ते पाचशे आहेत, समजून घ्या. ज्या विषयावर तोड नाही तो आत्ता पूर्ण होणार नाहीये. चला जेवायला लागा. अहो का तोड नाही, उलट झालं असतं तर आम्हाला आवडलं असतं. तुम्हाला आवडलं नसतं? अहो जिजा, पण त्यासाठी आपण पाचशा आणि ते आपले चाकर असायला हवे, तेव्हाच ते आपल्याला मुजरा करतील. हो म्हणजेच त्यावेळी तरी मुजरा करतील ना. आपण होऊ पाचशा, आबासाहेब होतील पाचशा, हो ना आबासाहेब? नाकापेक्षा मोठी जड असून चालत नाही, जेवढा झेपेल तेवढाच मोठी नाकात घालायचा. काटेरी मुकुट आहे तो, तो घालायचा म्हणजे इतकं सोपं नाही. दादासाहेब, तुम्हाला सुद्धा पातशाह व्हावंसं वाटत असेल ना? आमच्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा कुणाला मुजरा करणं आवडणार नाही. जिजा आता पुरे, ते काय वासुदेवाला घालायचं दान आहे, आतून आणलं आणि घातलं. पण अहो हेच उभ्या आयुष्याचं दान आहे ना. तुम्हीच आम्हाला इतिहास सांगितलात ना, यादव ते जाधव कसं झालं. आबासाहेब तुम्हीच आम्हाला सांगितलं, चंद्राच्या कलेप्रमाणे आपलं राज्य कमी कमी होत गेलं. पण अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच ना, मग कलेकलेनं वाढ होणार नाही? पुढच्या पिढीत होईल वाढ. म्हणूनच दादासाहेब तुम्हाला आम्ही विचारलं. जिजा, नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे, पण पुढच्या म्हणजे खूप पुढच्या पिढीत. अचलोजी दादासाहेब, राघोजी दादासाहेब, बहादूर दादासाहेब, पुरे, तुम्ही हे जे काही आभाट घेऊन आलायत ना डोक्यात, ते चुकीचं नाही आहे, पण प्रत्यक्षात येणारही नाही. तुमच्या दादासाहेबांना मान खाली घालायला लावू नका. मग अहो आपण काय मुजरेच करणार? कारण आपल्याला पाचशे व्हायचंच नाहीये. जिजा, अहो आम्हाला भूक नाहीये, वाढलेलं सगळं संपवलंय, आणखीन नको. काय राजे हो, कशी काय वाटली पातशहाची रंगपंचमी? वजीरे आजम तुम्हाला बोल लावतील की काय याची काळजी लागून राहिलेली होती, पण त्यांनी तर तुमची तारीफ केली. तारीफ मनापासून केली असं आम्हालाही वाटलं आबासाहेब. आणि रंगपंचमी आम्हाला रणात काय असेल याचीच तस्वीर दिसत होती. रणात?
अहो पांढऱ्या कपड्यांवर गुलालाने रंग उधळत रंगपंचमी खेळलं काय आणि ढाल तलवारीने लढाई खेळलं काय, दोन्ही सारखंच ना? ते कसं? दोन्हीकडे लाल रंगाने रंगलेली माणसं तर असतात, फरक एवढाच की रंगपंचमी खेळूनही माणसं जिवंत राहतात आणि लढाई खेळल्यावर रंगलेली सगळी जिवंत नसणार. खरं आहे तुमचं, हा लाल रंग रंगपंचमीच्या आडून लढाईची ओळख करून देतो म्हणायचं, आणि हा लाल रंगच जगण्या मरण्यातला फरक आणि साम्य दाखवतो. आणि हो, लाल रंगाचा खेळ खेळायला लावणारा कोणी पादशाह त्याच्या डोक्यात चाललेला लढाईचा रंग आजमावत असेल का हो? जिजा, काय हो, काय झालं? काकी, आज आम्ही तुमच्या जवळ झोपू. हो, खुशाल झोपा. जिजा, तुमच्या आऊंना ठाऊक आहे ना? हो, आम्ही त्यांना सांगून त्यांची परवानगी घेऊन आलो. मग काहीच हरकत, झोप. बाळाची आठवण आली ना? आम्ही सगळी तुमचीच बाळ आहोत हे ठरलंय ना आपलं? हो, तुमच्यातच आमचं बाळ पाहतो आम्ही. मग असं एकट्यानं गुपचूप रडत नका बसू तुम्ही. जे वाटतं ते बोला आमच्याशी. आम्ही नाही का, आम्हाला जे आवडलं नाही ते बोलून मोकळ्या झालो. आवडलं आम्हाला ते. पण काकी, योग्य तेच बोललो ना आम्ही. तुमचं हे बाळ पादशाला कधीच मुजरा करणार नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.